ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अंबाजोगाई जिल्हा निर्मिती हे गेल्या अनेक वर्षापासून भिजत पडलेलं घोंगडं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी अंबाजोगाईकर करत आहेत. शिवाय मेंटल हॉस्पिटल आणि स्त्री रुग्णालय, घाटनांदूर अंबाजोगाई रेल्वे मार्ग यासारख्या विकास कामावरती देखील मुख्यमंत्र्यांकडून विकासाच्या अपेक्षेत अंबाजोगाईकर आहेत. पाहूयात एक रिपोर्ट. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अंबाजोगाईच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील आहेत. जिल्हा निर्मिती हा अतिशय महत्त्वाच्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा अशी मागणी अंबाजोगाईकरांची आहे. बीड जिल्ह्याचं विस्तार पाहता बीड जिल्ह्यावर एवढा ताण आहे सध्या. अधिकारी काम करू शकत नाहीत, अधिकारी कमी पडतात काम करण्यामध्ये, लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि म्हणून बीड जिल्ह्याचं विभाजन होऊन अंबाजोगाई तालुका होणं अत्यंत गरजेचं आहे. अंबाजोगाई इथं 60 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं मेंटल हॉस्पिटल आणि स्त्री रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. हे रुग्णालय तात्काळ सुरू करावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिकेत लोहिया यांनी केली आहे. आणि प्रचंड मोठं म्हणजे 60 कोटी रुपये खर्च करून त्या इमारती तिथं तयार केल्या आहेत. पण पुढं ते तिथं जो पदनिर्मिती व्हायला पाहिजे होती ती पदनिर्मिती न झाल्यामुळे हे सगळं स्ट्रक्चर हे पडून. मांजरा धरण हे बीड जिल्ह्यात असून याचं पाणी मात्र लातूरकर पळवत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. पाणी वाटप समितीचे अध्यक्ष लातूरचे पालकमंत्री असल्याने हक्काचं पाणी असताना अंबाजोगाईकरांकडे दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहण्याची वेळ आली आहे अशी खंत व्यक्त होतीये. या धरणाची शेती आपली, पाणी आपलं आणि वाटप समितीचा अध्यक्ष हा लातूर जिल्ह्यातला, त्याचं दुर्दैवानं यावेळेला त्याचा प्रत्यय आला. धरण तुडुंब भरलं असताना लातूरच्या पालकमंत्र्यांनी या धरणातील पाणी पूर्णपणे लातूरकडे पळून नेण्यात आलं. आजची अशी अवस्था आहे की डेड स्टॉकमध्ये आहे. आज बीड जिल्ह्यातला केज, अंबाजोगाई आणि धारूर या 3 शहराला येत्या 1 महिन्यामध्ये पाणी टंचाई, तीव्र पाणी टंचाई जाणू शकते. एकूणच जिल्हा निर्मिती, रेल्वे स्टेशन, मेंटल हॉस्पिटल यासारखे गेली अनेक वर्ष प्रश्न रेंगाळलेले आहेत. या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी जोर धरती आहे. शशी केवडकर, न्यूज 18 लोकमत, बीड.